नमस्कार. राज्य शिक्षक पुरस्कारासाठी एकत्र आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांना आणि माननीय शिक्षकांना माझा नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या मान्यवरांनी महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आज देशातील शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव एक आघाडीचे राज्य म्हणून घेतले जाते, याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. मी नेहमीच सांगतो की एक शिक्षक हा केवळ विद्यार्थी घडवत नाही, तर समाज आणि पर्यायाने तो राष्ट्र घडवित असतो. आजच्या ज्ञानाधिष्ठित युगात शिक्षकाचे स्थान अतिशय मोलाचे आहे. ज्ञान विज्ञानाच्या सोबतीला आता तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही स्वतःला सज्ज ठेवणे ही काळाची गरज आहे. शिक्षक हे केवळ शिक्षण देणारे नाहीत, तर खऱ्या अर्थानं मार्गदर्शक देखील आहेत. मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की गेल्या 3.5 वर्षात आपण शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक उपलब्धी प्राप्त केल्या. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून सारे शिक्षक आज कार्यरत आहेत. तंत्रज्ञानाच्या वापरातून शिक्षण अधिक आनंददायी करण्याचा प्रयत्न होतो आहे. या प्रगत शैक्षणिक अभियानातून 48,561 शाळा आपण प्रगत करू शकलो. सुमारे 68,000 शाळांनी ज्ञानरचनावादी पद्धतीचा अवलंब केला आहे. सुमारे 64,000 शाळा डिजिटल झाल्या आहेत. आपल्या शिक्षकांनी 6,400 अधिक ब्लॉग आणि वेबसाईट्स तयार केल्या आहेत. 4,400 वेगवेगळे शैक्षणिक ॲप्स तयार केले आहेत. सुमारे 1,60,000 शिक्षक हे तंत्रस्नेही झाले आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये QR कोडचा प्रथमच वापर केला जात आहे. मित्रा ॲपच्या माध्यमातून 5,000 शैक्षणिक व्हिडिओ हे स्वयं अध्यापनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शाळा सिद्धी उपक्रमात 34,000 शाळा अश्रेणीत आल्या आहेत. मला हे सांगताना अतिशय आनंद होतो आहे की सुमारे 362 कोटी रुपये हे लोकसहभागातून गोळा झाले आहेत. या आणि अशा अनेक उपायांमुळे आपण सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या राज्यांमध्ये अग्रणी येत आहोत. आपण सारे शिक्षक या एकाच ध्येयाने काम करीत आहात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. यातून दिसणारे बदल हे सकारात्मक आहेत. त्यामुळे शाळा आणि शिक्षक या दोन्हींबद्दल आत्मीयता आणि विश्वास निर्माण होतो आहे. सर्वात आनंदाची बाब म्हणजे सरकारी शाळांची वाढती गुणवत्ता पाहता इंग्रजी माध्यमातून 1,000 विद्यार्थी हे सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेताना दिसून येत आहेत. एकही मूल हे शाळाबाह्य राहू नये, स्थलांतरित राहू नये यासाठी आज आपल्यासारखे असंख्य शिक्षक धडपडत आहेत. स्वतःला सक्षम ठेवण्यासाठी नानाविध प्रशिक्षण घेत आहेत. अध्यापन आणि अध्ययन तंत्रस्नेही असेल तर मोठे चमत्कार अल्पावधीतच आपण घडवून आणू शकतो, याचा आपण सर्व अनुभव घेत आहोत. मला याचाही आनंद होतो की आदर्श शिक्षक पुरस्काराची संपूर्ण प्रक्रिया आपण ऑनलाईन केली आहे. यामुळे डोंगरदऱ्यात आदिवासी पाड्यांवर तळमळीने अध्यापनाचे कार्य करणारे शिक्षकसुद्धा या प्रक्रियेत सहभागी होऊ शकले. महाराष्ट्रातील 100% विद्यार्थी हे शाळेत दाखल होतील, शैक्षणिक गुणवत्ता संपादन करतील आणि आपले राज्य हे शिक्षणात आता 3 आले आहे ते सर्वोच्च स्थानी जाईल, हा संकल्प आजच्या शिक्षक दिनी आपण सर्व मिळून करूया. आज ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सर्व शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार आणि शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.